राज्यश्री सागर साहेब 100% आला पाहिजे. साहेबांनी कुठल्याही गोष्टीचा काय विचार करण्याची गरज नाही. साहेब 100% निवडून येणार आहे. 2019 साहेबांचा पराभव झाल्यानंतर साहेबांनी दुसऱ्या दिवसापासून कामाला सुरुवात केली. त्यामुळे लढत किंवा प्रतिस्पर्धी कोणी असो, राजेश क्षीरसागर यांचा विजय निश्चित आम्ही आजच मानतो. 100% क्षीरसागर साहेब हे बहुसंख्य मताने निवडून येतील अशी आमची खात्री आहे. कारण केंद्रात एक राज्यात एक सरकार वेगवेगळे चालत नाही की काही होऊ दे, महायुतीचे सर्व उमेदवार या कोल्हापूर जिल्ह्यातून निवडून आणायचे आणि राजेश क्षीरसागर ह्या मैदानात नक्कीच बाजी मारणार. कोल्हापूर उत्तरच्या रणांगणात राजेश क्षीरसागर विरुद्ध राजेश लाटकर अशी दुरंगी मुख्य लढत होत आहे. विविध ठिकाणी सायंकाळच्या प्रचारसभा होत आहेत. आपण उत्तर विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहोत. मिरज कर्तिकटे या ठिकाणी आपण आलो आहे. या ठिकाणी विविध सभा होत असतात. माझ्यासोबत काही मंडळी आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊयात त्यांच्या मनातील आमदार कोण आहे, त्यांना नेमकं कोण हवं आहे. तरुण वर्ग माझ्यासोबत भरपूर आहे. काय सांगाल, कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये राजेश लाटकर विरुद्ध राजेश क्षीरसागर अशी मुख्य दुरंगी लढत होते, काय वाटतंय तुम्हाला, कुणाचं पार्ट जड आहे? राजेश क्षीरसागर साहेब 100% आला पाहिजे. त्यांचं कामाची हे कामाची त्यांची हे चांगलं आहे, म्हणजे कामं करायची त्यांची म्हणजे पद्धत आणि त्यांचं सगळं गोरगरिबांच्यासाठी सगळ्यांसाठी त्यांचं म्हणजे गोरगरिबासाठी आणि एक आवाज टाकला की राजेश सागर साहेब सगळ्यांचे म्हणजे कामासाठी धावत येणारी आहे. साहेब आमचे 100%. मी तुमच्याकडे येतो, काय वाटतंय तुम्हाला, परिस्थिती अशी आहे, दुरंगी लढत आहे लाटकर विरुद्ध क्षीरसागर, काय नेमकं असणार? साहेबांनी कुठल्याही गोष्टीचा काय विचार करण्याची गरज नाही. साहेब 100% निवडून येणार आहेत, त्यात कुठलाही शंका नाही. महिला लाडकी बहीण योजनेचं बी साहेबांनी भरपूर तिचा लाभ मिळणार आणि लोकांची महिलांची बी तीच विचार आहे की परत साहेब आमचे निवडून यावे आणि आमचे पैसे बी वाढून दे. खरं तर विरोधक म्हणतात तुम्ही राजेश क्षीरसागर यांना सपोर्टर आहात. विरोधक म्हणतात की निधी आणलेला आम्हाला कुठे दिसत नाहीत, विकास कामं झालेली नाहीत. एकंदर तुमच्या भागात तरी काय झाले? भरपूर कामं झालेत. आमच्या इथं आंबेडकर हॉल आहे, तिथं आमच्या साहेबांनी यादवनगरमध्ये 50 लाख रुपयाचा निधी दिला आहे. परत गट्टी जी रस्त्याची कामं आमच्या इथली झाल्यात. परत कुठे तलावमध्ये आमचे घरकुल येत नाही, तिथं साहेबांनी 25 लाख रुपये मदत दिले, डिलेलँड दिल्या, गट्टीचं झाले पूर्ण कामं. काय तुम्ही तरुण मतदार आहात, तुम्हाला काय वाटते? आत्ताचा जर विचार केला तर ज्या पद्धतीने हे सरकार आलं आहे त्या पद्धतीने जी कामं चालू आहेत त्याचा जर विचार केला तर हे सरकार असं आहे ना की जन्म झालेल्या मुलापासून वय होस्तोपर्यंत जे व्यक्ती होतात सगळ्यांचा विचार हा सरकारनं केलेला आहे. त्यामध्ये असेल लाडकी बहीण असेल. आता तर विरोधकांनी काढली की आम्ही 3000 देऊ. मग तुमचं सरकार ज्यावेळी होतं त्यावेळी तुम्ही का नाही दिला? आता आमचं सरकार देतं आहे 1500 आता 2100 रुपये आता ह्या महिन्याच्या एंडिंगला जमा होतील. तर सगळ्या गोष्टी हे सरकार देत आहे तर त्या गोष्टी कुठंतरी हे लपवण्याचं कारण हे फक्त करत आहेत, ह्यांना विकास दिसत नाही. आता जर विचार केला तर इथून पुढे हा रोड झालेला आहे तुम्ही बघू शकता. पण रोड होत असताना ह्यामध्ये कसं असतं की ह्याच्या आधी लोक त्यांनी काय केलं की फक्त रोड केले पण त्यामागे रोड करताना त्यांनी शिफ्टिंगचा विचार केला नाही, म्हणजे खालची लाईन असेल, ड्रेनेज लाईन असेल, पाईपलाईन असेल, ह्या गोष्टींचा त्यांनी विचार केला नाही. आता फक्त काय म्हणतात 100 कोटी आलं, 100 कोटी आलं त्याचा कुठे विचार होत नाही, पण ह्या गोष्टीचा त्यांनी कधी विचार केला नाही. त्यामुळे दरवेळी बघा तुम्ही रोड झाला की लगेच रोड करायची पद्धत ह्यावेळी येत होती पण आता येत नाही. तरुणांचा जर विचार केला तर क्षीरसागर साहेबांनी शेंडा पार्कमध्ये IT सेक्टर उभारण्याचं काम करणार आहेत. त्याचबरोबर भरपूर अशी कामं आहेत की त्यांनी फक्त बोललेलं नाही तर करून दाखवलेत. आता आपल्या कोल्हापूरचं वैभव असलेला रंकाळा, रंकाळ्याचं जर तुम्ही बघितला तर आत्ता तिथले जे व्यापारी आहेत ते एवढे खुश आहेत की आधी ज्यांचं रंकाळ्यावर येणारे लोकांची गर्दी खूप कमी होती पण ज्या पद्धतीनं रंकाळा असेल किंवा नदीघाट असेल, नदीघाट देखील साहेबांनी पूर्णपणे केलेलं आहे. या सगळ्या गोष्टी फक्त त्यांना दाखवायच्या नाहीत, फक्त एवढंच दाखवायचं आहे की काही वेगळं काहीतरी दाखवायचं आहे की ते विकासावर बोलू शकत नाही कारण त्यांना बोलायला काही नाही. तुम्ही म्हणता बरोबर आहे. तुम्ही तरुण मतदार आहात, काय वाटतं तुम्हाला, काय परिस्थिती आहे? 2019 साहेबांचा पराभव झाल्यानंतर साहेबांनी दुसऱ्या दिवसापासून कामाला सुरुवात केली. मोठे प्रश्न कोल्हापूरला साहेबांनी सोडवायचा प्रयत्न केला. त्यामधला सगळ्यात मोठा प्रश्न जर जे महानगरपालिकेमध्ये जे 507 कर्मचारी होते त्यांना परमनंट करण्याचा प्रश्न साहेबांनी केलेला आहे. त्यानंतर रोडचा प्रश्न साहेबांनी मोठा सुरुवात केलेला आहे. रंकाळा आपण बघतोय, त्यानंतर पंचगंगा नदी, अशी बरीचशी कामं साहेबांच्या हातून सुरू आहेत. तुम्ही काय सांगाल या ठिकाणी
दुरंगी लढत आहे मुख्य लाटकर विरुद्ध क्षीरसागर, कुणाचं पडझड आहे, काय अपेक्षा? एक जागरूक आणि अभ्यासू मतदार म्हणून मी माझं मत प्रकट करतोय. गेले 2.5 वर्षात जे युती सरकारने जे काम केलेलं आहे ते उल्लेखनीय काम केलं आहे आणि प्रशंसनीय आहे. आपण पाहतोय की महात्मा फुले जन आरोग्य योजना ज्याचा लाभ महाराष्ट्रातील 12 कोटी जनतेला होणार आहे, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, ग्रामीण भागातील महिलांना आज 1.5 हजार रुपये पण फार इम्पॉर्टंट आहेत, कारण त्यांना त्या 1.5 हजारातून ते बऱ्याचशा काही गोष्टी करू शकतात. लाडका भाऊ योजना, प्रशिक्षण देऊन त्याच्यातून त्यांना शिक्षण घ्यायचं आहे आणि त्याच्यात त्याला 10 हजार रुपये मिळणार आहेत. तर अशा बऱ्याच योजना आहेत. महात्मा फुले जन आरोग्य योजना ज्याचा लाभ 12 कोटी जनतेला होणार आहे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारने अतिशय झपाट्याने प्रशंसनीय असं काम केलेलं आहे. त्यामुळे लढत किंवा प्रतिस्पर्धी कोणीही असो, राजेश क्षीरसागर यांचा विजय निश्चित आम्ही आजच मानतो. फक्त औपचारिकता बाकी आहे मतदानाची, बाकी त्यांची ते निवडून आलेले आहेत ह्याच्यावर आम्ही आजच शिक्कामोर्तब करतोय. खरं तर विरोधक म्हणतात ना 100 कोटीचा निधी रस्त्यांचा, तो कुठे दिसत नाही असं म्हणतात, मग त्याच्यावर काय बोलतो? नाही, हे बघा, विरोधकांचं कामच आहे की हे बोलणं, पण प्रत्यक्षदर्शी आपण आज संपूर्ण कोल्हापूर नाही संपूर्ण महाराष्ट्राचा जर विचार केला किंवा मुंबईचा विचार केला. आज मी एक छोटंसं उदाहरण तुम्हाला देतोय की हे लोक बोलतात की गुजरातला कारखाना, की मी एक जनरल बोलतोय, गुजरातला कारखाने हलवले 1990 साली, म्हणजे 90च्या दशकात ज्यावेळी 68 मिल बंद झाले, अक्षरशः मिल कामगार देशोधडीला लागले. मुंबई ठाणे नवी मुंबईतील अतिशय लिमिटेड मल्टीनॅशनल कंपन्याज होत्या, लाखो कामगार तिथे काम करत होते, हे सर्व कामगार देशोधडीला लागले. मग हे कारखाने कुठे गेले? 2001 ते 2010 ज्यावेळी हे सर्व कारखाने बंद झाले, मिल बंद झाल्या, 68 मिल बंद झाल्या, लाखो कामगार देशोधडीला लागले. आणि आता तुम्ही बोंबलताय गुजरातला कारखाने हरवले, गुजरातला इंडस्ट्रीज हरवल्या, मग त्यावेळी तुम्ही काय केलं? याचं उत्तर आम्हाला आज हवं आहे समोरच्या पार्टीकडून. अच्छा मामा, काय वाटतंय निवडणुका लागल्या कोण येईल इथं? क्षीरसागर येणार. क्षीरसागर काय येणार? त्यांनी कामं केलेली आहेत. काय काय केलं तुमच्या भागात? कामं केले त्यांनी 100 कोटी ह्याच्या, म्हणजे 100 कोटी असं नाही, जास्त कामं केली आहेत. सगळे रंकाळा केला आहे, नदीचं काम केलं आहे, सगळे कामं केलेले आहेत. अच्छा, तुम्ही तरुण मतदार आहात, तरुण मतदार म्हणून हे दोन उमेदवार आहेत, त्यांच्यापैकी दोघांकडनं असतील किंवा एकाकडून असतील, काय अपेक्षा असतील? राजेश लाटकरांचं आम्ही पहिल्यांदाच नाव ऐकतोय, तसेही ते चर्चेत नाही आहेत, त्यांना आता चेहरा नाही आहे त्यामुळे त्यांनी आता मुद्द्यावर बोलू शकत नाही आहेत. राजेश क्षीरसागर साहेब जेव्हा जेव्हा हाक मारले तरुणांनी त्या त्यावेळी ते कटिबद्धपणे आपले ठाम भूमिका मांडताना दिसत आहेत, आणि आमचा जसा तरुण वर्ग आहे तो खंबीरपणे क्षीरसागर साहेबांच्या पाठीशी उभे राहिलेला आहे. कारण दरवेळी आमचे काही समस्या असतील, फुटबॉल असेल, क्रिकेट असेल, ग्राउंडचं सुशोभीकरण असेल किंवा टर्फ बांधणे असेल दुधाईमध्ये वगैरे, भरपूर अशी कामं त्यांनी केलेली आहेत तरुण वर्गासाठी. त्यामुळं क्षीरसागर साहेबांचा विजय हा कन्फर्म आहे, त्यामुळे विरोधांचं डिपॉझिट हे जप्त होणार म्हणजे होणार. काय वाटतं तुम्हाला? मला पण असं वाटते आता ह्यांनी भावांनी सांगितलं जसं की क्षीरसागर साहेबांचा विजय निश्चित वाटतो, कारण काय जर मागचे 5 वर्षां बघितलं, एक महत्त्वाची गोष्ट आपण असं विसरतो की ते आमदार नसून त्यांनी एवढं सगळं काम केले. 5 वर्षापूर्वी लोकांना माहीत पण नव्हतं की बाबा 100 कोटी हा एवढा निधी येऊ पण शकतो. आता कसं आहे, केंद्रात जे सरकार आहे तेच आपल्याला इथं असणं म्हणून महत्त्वाचं आहे, त्यामुळे असं वाटतं की राजेश क्षीरसागर निवडून येतील एकमतानं. जर तरुणांना कोल्हापुरात असं रोजगाराच्या संधी कमी आहेत, ओके, आयटी पार्क व्हावं अशी तरुणांची इच्छा आहे, रोजगार मिळावा अशी इच्छा आहे, काय मग राजेश क्षीरसागर यांच्या माध्यमातून होणार का त्या? 100% होणार, कारण त्यांचा जो अजेंडा आहे तो हेच सांगतात, ते एक तरुणांसाठी काम करतात, 100% धावून येतात आणि ते 100% आम्हाला असं वाटतं की ते आपल्याला न्याय देतील या गोष्टीसाठी. आणि आपण समोरचे तुम्ही जर बघितला, तुम्ही त्यांच्या मुलाखती पण बघितला तर त्यांचा मुद्दा एकच आहे, त्यांनी विकासावर काही बोलत नाही, त्यांनी फक्त काय की नुसतं वार चालू आहे, नुसतं नेगेटिव्ह पर्स्पेक्टिव्ह नेगेटिव्ह एजेंडाबद्दल त्यांचं बोलणं आहे. ते विकासावर एक पण मला भाषण सांगा की ते काय बोलणार, 5 वर्षासाठी काय करणार, ते आपल्यासाठी काय करणार, हे त्यांचं काय नाही आहे. त्यांचा एकच उद्देश आहे की समोरच्याला कसं पाडायचं, हे त्यांचा पूर्ण आहे. त्यासाठी आम्हाला वाटतं की क्षीरसागर साहेब कामाचे माणूस आहे आणि कामाचा माणूस आपल्याला विधानसभेत पाठवायचा आहे, त्यामुळे आम्हाला माझा तर पाठिंबा त्यांनाच असेल. निवडणुका लागल्यात, तरुण मतदार आहात, तरुणांसाठी काय अपेक्षा आहेत? तसं बघायला गेलं तर क्षीरसागर साहेबांनी विकास हा तर केलायच, या दृष्टिकोनानं जर बघायला गेलं जेव्हा सत्ता नव्हती, जेव्हा कोल्हापूरकरण ठरवायचं आता की ज्यांनी टोलची पावती फाडली त्यांना सपोर्ट करायचा, का ज्यांनी टोल घालवला त्यांना सपोर्ट करायचा, 100 कोटीचे रस्ते कुठे आहेत, हे मिरजचं तिकटी ते खाली खासबाग मैदान आणि
निवृत्ती चौक ते आपलं मारुती मंदिर ह्या साईडचे रस्ते हे पूर्णतः आता तयार आहेत. विरोधकांनी एकदा जाऊन बघावं. जे आता विद्यमान जे विरोधक उभारलेत ते म्हणतात की 6 महिन्यात जर कुठला रस्ता दिसला तर मला येऊन विचारा. अरे रस्ता दिसायला हे 6 महिन्यात सगळे रस्ते पूर्ण झाले 100 कोटीचे. दाखवायला कामं कुठं तुमच्याकडे? क्षीरसागर साहेबांनी येत्या 5 वर्षातली सगळी कामं आत्ता करून ठेवलेली आहेत. आणि 100% क्षीरसागर साहेब हे बहुसंख्य मताने निवडून येतील अशी आमची खात्री आहे. काय वाटतं तुम्हाला? क्षीरसागर साहेब 100% निवडून येणार, कारण की त्यांनी केलेली जी कामाची पोचपावती ह्या वेळेला कोल्हापूरकरांनी त्यांना द्यायलाच पाहिजे. ते ज्या वेळेला आमदार नसताना ही 5 वर्षात तिने जे केलेलं काम आहे, तिने जे मोठे मोठे विषय जे आहेत आपल्या बाबा रंकाळा तलाव असो किंवा पंचगंगा घाट असो आणि रस्त्याचे म्हटलात तर रस्त्याचं कसं आहे, तिने फक्त रस्ता वरच्यावर करून काम बाकी थांबवलेलं नाही आहे. तिने ड्रेनेज लाईनपासून सगळं ते पूर्ण केलं आहे, त्यामुळे रस्त्याला वेळ लागत आहे. विरोधक म्हणत आहे तर रस्त्याचं वगैरे कामं झालेलं नाहीत, पण ती सगळी कामं तिने केली आहेत. आचारसंहितेमुळे आता थोडेफार रस्ते राहिले आहेत, पण तिने आत्ता पुढच्या 5 वर्षाचं विजन आत्ताच तयार करून ठेवलेलं आहे. त्यासाठी कोल्हापूरकरांनी त्यांना यावेळेला संधी देऊन निवडून द्यावं, त्यांच्या जे त्यांच्या पुढच्या योजना आहेत त्या सगळ्या पूर्ण होतील. राजेश क्षीरसागर विरुद्ध राजेश लाटकर अशी लढत होते, काय वाटतंय तुम्हाला? नेमकं कोणाचं पारडझड आहे आणि काय अपेक्षा आहेत तुमच्या येणाऱ्या आमदारांकडून? राजेश विरुद्ध राजेश लाटकर आणि राजेश क्षीरसागर ही जी इलेक्शन होत्या ह्या म्हणण्यापेक्षा महायुती विरुद्ध महाविकास आघाडी होत्या. महायुती यावेळी ह्या रणसंग्राममध्ये नक्कीच विजय होणार, कारण जवळच बघितलं तर कोल्हापूर हे एक मैदान आहे, एक आखाडा आहे, आणि इथं जवळच केशवराव भोसलेच्या नाट्यगृहासमोर कुस्ती मैदान आहे. नेहमीच या इथं वेगवेगळ्या कुस्त्या रंगलेल्या आहेत. आज आपण ऐतिहासिक असा मंगळवार पेठेच्या मिरकटीटीच्या चौकामध्ये आपण उभा आहे. महाराष्ट्रानं बघितलं आहे की या मिरकटीटीच्या चौकामध्ये जी टिणगी पेटते ती महाराष्ट्रभर वणवा पेटते म्हणलं तर हरकत नाही. आज राजेश क्षीरसागरांच्या विजयाची ठिणगी ह्या चौकामधून पडत आहे, पडलेली आहे, आणि याचा वणवा उत्तर मतदारसंघामध्ये मतदारांच्या मनामध्ये रुजलेला आहे. ही इलेक्शन तसं बघायला गेलं तर जनतेनं हातात घेतलेलं आहे, सर्वसामान्य मतदारांनी ठरवलेलं आहे की बाबा कोल्हापूर जिल्ह्याचा विकास करायचा असेल तर राजेश क्षीरसागर किंवा महायुतीशिवाय. सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, देवेंद्र फडणवीस असतील, अजितदादा असतील, यांच्याशिवाय पर्यायच राहिलेला नाही आहे. कारण केंद्रात एक राज्यात एक सरकार वेगवेगळे चालत नाही. जर राज्यात सरकार असेल महायुतीचं आणि केंद्रात जर महायुतीचं सरकार असेल तर वरून निधी पाहिजे असेल तर सेम सरकार खाली आणावं लागतं. म्हणून आम्ही सर्व युवकांनी ठरवलेलं आहे, हिंदुत्वाच्या मुद्द्यावर ठरवलेलं आहे की काही होऊ दे महायुतीचे सर्व उमेदवार ह्या कोल्हापूर जिल्ह्यातून निवडून आणायचे. राहिला प्रश्न युवकांचा, युवकांसाठी आज मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी आपल्या युवकांना IT मध्ये जॉबला जावं लागतं. नुकतेच परवा संसदीय खासदार सन्माननीय श्रीकांत शिंदेसाहेब कोल्हापूर जिल्ह्यावर आले होते, त्यावेळी त्यांनी आपल्या कोल्हापूर जिल्ह्याला IT क्षेत्र मंजूर केलेलं आहे. राजेश क्षीरसागर साहेबांनी कोल्हापूर एक कलानगर आहे, खेळाडू नगर आहे. फुटबॉल अकॅडमी खासदार संजय श्रीकांत शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून तेही मंजूर केलेलं आहे. म्हणजे जर प्रत्येक गोष्टीत त्यांनी कुठली कमतरता जाणवलेली नाही. जर असा नेता असा युवक जर आपल्याला लाभला असेल तर आम्ही सर्वसामान्य म्हणून त्यांच्या पाठीशी आहे. कारण राजेश क्षीरसागर साहेब तळागाळातनं वर आलेले आहेत, त्यांनीच युवकांचं नेतृत्व केलेलं आहे. विद्यार्थी संघटनेचं ज्यावेळी त्यांनी हातात दुरा घेतली 2007-2007 तेव्हा अनेक विद्यार्थ्यांना न्याय दिलेला आहे. तर क्षीरसागरांचं पारडं जड आहे म्हणा, 100% जड आहे, आणि महायुतीचं पारडं जड आहे, आणि राजेश क्षीरसागर ह्या मैदानात नक्कीच बाजी मारणार. मला सांगायचं म्हटलं तर साहेबांचा विजय हा निश्चितच आहे. तिने भरपूर केलेली कामं, कोल्हापुरासाठी केलेला विकास, महानगरपालिकेतले सोडवलेले प्रश्न, त्यामुळं साहेबांचं 100% पारडं जड आहे आणि साहेब 100% निवडून येणार. मामा दुरंगी लढत होत्या लाटकर विरुद्ध क्षीरसागर, काय वाटतंय कुणाचं पारडं जड आहे आणि काय अपेक्षा आहेत तुमच्या? आमदार राजेश क्षीरसागर 100% निवडून येणार, आणि आत्ता जे पूर्वीपासून जे आंदोलन करत आलेत दादाशिवाय कुठल्याही नेत्यानं आंदोलन केलेलं नाही. भले मी म्हणतो रस्त्याचं आंदोलन असू दे, टोलनाक्याचं असू दे, शिक्षणाबद्दलचं असू दे, विद्यार्थी संघटनेचं असू दे, व रिक्षावाल्यांचं असू दे, फळ विक्रेत्यांचं असू दे, हातगाड्यावाल्यांचं, सगळ्यांचं आंदोलन दादाने केलेलं आहे आणि दादांशिवाय आता पर्याय नाही. काय वाटतं? कोल्हापूर विधानसभा मतदारसंघात गेले अनेक दिवस, आज कोल्हापूर उत्तरमध्ये पहिल्या दिवसापासून शिवसेनेचा बाण सुटलेला आहे, आणि हा राजेजी क्षीरसागर साहेबांनी राज्य नियोजन मंडळाच्या कार्याध्यक्षपदाचा धुरा सांभाळत
गेले अनेक वर्ष आमदारकी पद पण सांभाळले आणि त्यांनी केलेल्या विकासाचं काम हे आज जनतेनं बघितलेलं आहे आणि कोल्हापूर उत्तरमध्ये त्यांनी अनेक निधी खेचून आणलेला आहे. उदाहरणार्थ आमच्यासमोर मिरज इलेक्टिवशील केशवराव भोसले नाट्यग्रहची दुर्दैवी घटनेत एक आठवड्यात त्यांनी 25 कोटी निधी मुख्यमंत्री यांच्याकडं मंजूर करून कामास देखील सुरुवात झाली. रंकाळ्याचे सुशोभीकरण तर आपण आता प्रत्यक्ष बघा लागला आहे. विद्युत रोषणाई याकडेच ना त्याकडेपर्यंत कॉर्पोरेशनला एक बल्ब बदलता येईना, परंतु दादांनी आज रंकाळ्याचं सुशोभन अत्यंत रोषणाई चमकत आहे. आणि या ठिकाणी मला एवढंच सांगावयाचं आहे, कोल्हापूर उत्तर मतदारसंघाचा जो विकास आहे, केंद्रात नरेंद्र मोदी सरकार आणि महाराष्ट्र राज्यात एकनाथजी शिंदेंचं सरकार झाल्याशिवाय कोल्हापूरची गती होणार नाही. येणाऱ्या विधानसभेमध्ये राज्यजी क्षीरसागर प्रचंड बहुमताने निवडून येणार याची आता कुणी शंका घेण्याचे काही कारण नाही. राजेश क्षीरसागर म्हणजे आमचा प्राण आहे. त्यांनी एवढी कामं केली आहेत की विरोधकांनी त्यांचा धसका घेतलेला आहे. त्यांनी बघितलं तर कोल्हापुरात आता जी रस्ते चालू आहे त्याला वेळ लागणार. पाणी कनेक्शन, ड्रेनेज कनेक्शन हे सगळे तेवढंच विरोधक सांगतायत. हे काम काय पडलेलं आहे, हे आहे, ते आहे. आता केशवराव भोसलेचं जर बघितलं तर 25 कोटी येऊन GR निघून काम प्रत्यक्षात चालू झालेलं आहे. राहिली गोष्ट 1500 रुपये ज्या लेख लाडकी योजनेतून बायका महिलांना मिळत आहेत त्यावरसुद्धा यांचा आक्षेप आहे. हे कोर्टातसुद्धा गेलेले आहेत विरोधक. कोर्टात जाऊनसुद्धा यांना काहीही होणार नाही आहे साध्य. कारण यांना सांगा थोडक्यात, क्षीरसागर येणार का? 100% येणार येणार येणार. तरुण मतदार, शेवटचा प्रश्न, तरुण मतदार आहात, व्यवसायाच्या संधी किंवा कामाच्या संधी कोल्हापुरामध्ये व्हाव्यात, काय व्हावं, आत्ता काय आहे संधी, काय वाटते? सध्या आता तुम्ही बघितला, माझं नाव संग्राम बावडेकर आहे. मी सध्या आहे पुण्यातला आय टी कंपनीमध्ये आहे. माझा जन्म कोल्हापूरमध्ये झाला आहे, कारण मी पुण्यात आय टी कंपनीमध्ये जॉब करते. आणि आता तुम्ही बघितला महायुतीकडून एकनाथ शिंदे साहेब असतील, क्षीरसागर साहेबांच्या माध्यमातून आपल्याला शेंडा पार्क इथे आय टी कंपनीसाठी प्रस्ताव मंजूर झालेला आहे. जेणेकरून इथे शेंडा पार्कमध्ये आय टी कंपनी येणार आहे. जेणेकरून काय होणार आहे, जो रोजगार आहे, जो आपल्या कोल्हापुरातले जे आय टी लोकं गेलेत, पुण्याला गेलेत, मुंबईला गेलेत, ते परत आपल्या गावी येतील. आणि तिथे जे त्यांना भाड्यानं घर घ्यायला लागतं, आता मला स्वतःला 15,000-20,000 भाडं भरायला लागतं तिथं, तर ते इथे आल्यानंतर ना आपली इकॉनॉमी आहे ना इथली फास्ट होणार आहे इकॉनॉमी. राहिला दुसरा गोष्ट मुद्दा म्हणजे काय, आता बरेच तुम्ही बघितला क्षीरसागर साहेबांचा विकास तर आहेच, ह्याच्यावर बोलायचं आता तुम्ही इंटरव्ह्यू घेतलाय. उत्तरमध्ये थोडक्यात सांगा परिस्थिती नेमकी काय, क्षीरसागर लाटकर काय सध्या उत्तरमध्ये? आता तुम्ही मागेच बघितला पहिली उमेदवारी जी दिली, पहिला काँग्रेसकडनं उमेदवारी दिली ती लाटकर साहेबांसाठी दिलेली होती. त्यानंतर त्यांची उमेदवारी काढून घेऊन पुन्हा ती राजघराण्यात ताईंना दिली, आपल्या वहिनींना दिली. तर अशा वेळेला मग काय होते, त्यांच्या ताळमेळ नाही आहे, लक्षात घ्या. कुठंतरी आणि त्यांच्याकडे विजन नाही आहे पुढचे येणारे 5 वर्ष आपल्याला काय करायचं आहे. तुम्ही भावनिक दृष्टिकोनातून बोलू नका, भावनिक करायचं लोकांना. आता मागच्या वेळेला ठरवून पाडायचं, कुणाला पाडायचं आहे असं नको आहे. तुम्ही विकासाच्या मुद्द्यावरती बोला, विकास काय करणार आहे, तुमचं पुढचं विजन काय आहे येणार. आता आपण जर अहवाल बघितला आज कोल्हापुरात राजे क्षीरसागर साहेबांनी अहवाल वाटलाय, तो माझी विनंती आहे कोल्हापूरकरांना, तुम्ही 15 मिनिटं वेळ काढा आणि तो अहवाल वाचून घ्या. त्या अहवालात तुम्हाला समजेल काय रेखरूपा काय आहे, काय आपले कोल्हापूर कुठे जाणार आहे. रंकाळा बघितला तुम्ही असेल, पंचगंगा बघितला असेल, परत तुम्ही आत्ता बघताय भाजपच्या योजना पण चांगल्याच आहेत अशी गोष्ट आहे. तर नक्कीच राजे क्षीरसागर साहेबांचं पारडं हे खूप जड आहे आणि 100% हा भगवा गुलाल लागणार आहे. आत्ताच आपण बघितला या तरुणांच्या प्रतिक्रिया, त्यांच्या मनातला आमदार नेमका कोण आहे, वृद्ध मंडळींच्या प्रतिक्रिया, त्यांच्या मनातला आमदार कोण आहे आणि त्यांच्या काय अपेक्षा आहेत. कॅमेरामॅन केतन सहमी रविराज, तारा न्यूज, कोल्हापूर.